नमस्कार. ग्रेट भेट मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. दिवस दिवाळीचे आहेत आणि सण प्रकाशाचा आहे. माझ्या सोबत आहेत पंडित हृदयनाथ मंगेशकर, संगीत क्षेत्रातला एक प्रकाश. त्यांना मी क्रांतिकारक संगीतकार मानतो. जिनियस, जिनियस हा शब्द ज्या फार कमी लोकांना लागू होतो त्यापैकी ते आहेत. मी प्रयत्न करणार आहे त्यांच्या या प्रतिभेचा वेध घेण्याचा. हृदयनाथजी, तुम्ही मला वेळ दिलात हे माझं फार मोठं भाग्य आहे. धन्यवाद. तुम्ही गेली 50 अधिक वर्ष महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये संगीतामध्ये विविध प्रयोग करतात. तुम्हाला जिथे जायचं होतं तिथे तुम्ही पोचलाय असं तुम्हाला वाटतंय? मला वाटतं कुठलाच कलाकार अंतिम ध्येयापर्यंत पोचू शकत नाही. आणि आपण जर साहित्यिक आहात, आपल्याला माहिती की अंतिम सत्य अस्तित्वात अजून आलेलं नाहीये. कुठल्याच माणसाला ते सापडलेलं नाही. अंतिम असत्यही माणसाला सापडलेलं नाहीये. अंतिम पापही माणसाला सापडलेलं नाहीये. आणि अंतिम पुण्यही माणसाला सापडलेलं नाहीये. तर आपल्याला ते वाटतं की आपल्याला ज्या ध्येयाकडे जायचं होतं, ज्या काही विशिष्ट उंचीपर्यंत पोहोचायचं होतं, तिथं आपण पोहोचलो म्हणजे स्वतःची फसवणूक करून घेण्यासारखं आहे. आम्ही माझी फसवणूक कधीच स्वतःची करून घेतली नाही. जो करी कर्म हे तू निरंतर, वेद तयास कळो न कळो रे, ओळख पटली ज्यास स्वतःची, देव तयास मिळो न मिळो रे. या स्वतःची ओळख मला पटलेली आहे असं मी म्हणणार नाही. जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. आत्मरूपाला जाणलेला मी नाही आहे, पण कुठेतरी आत्मरूपाचा साक्षात्कार मला झालेला आहे. मोठ्या लोकांच्या संगतीमुळे झालेला असल्यामुळं माझा हा गैरसमज बिलकुल नाही की मी स्वतःला ओळखलेलं आहे आणि मला जे ध्येय अपेक्षित होतं त्यापर्यंत मी पोहोचलो आहे असं मला वाटत नाही. तुमचा शोध चालू आहे. मला तुम्हाला भूतकाळात न्यायचं आहे. आज तुम्हाला लोकप्रियता मिळालेली आहे. एका मोठ्या पदावर तुम्ही जाऊन पोचलात महाराष्ट्राच्या आणि देशाच्या लोकांच्या दृष्टीने. पण एक दिवस असा होता याच महाराष्ट्राने तुमची उपेक्षा केली होती. आज मागे वळून पाहताना कसं वाटतंय? मला असं वाटतं की जो माणूस आधी आपलं पहिल्या शब्दाचं खंडन करतो की मला फार लोकप्रियता मिळाली आहे असं मला वाटत नाही. पण बऱ्यापैकी लोकप्रियता मिळाली आहे याच्यात काही नक्की शंका नाही. प्रत्येकाला आपलं तारुण्य हे आवडतं, बालपण हे आवडतं. तर ज्या बालपणाच्या आणि ज्या तारुण्याच्या काळामध्ये मी ज्या वाटेने चालत होतो त्या वाट खडतर जरी असली, थोडीशी उपेक्षा जरी झाली असती, तरी ती वाटही मला अजून आवडते. कारण त्यावेळा माझे सखे सोबती माझ्याबरोबर होते, माझे गुरुजन माझ्याबरोबर होते. तो काळ माझ्या हातातून गेला हे मला फारसं सुखदायक वाटत नाही. तेव्हा मला त्या वाटेची, ज्या वाटेवर आपण म्हणता माझी उपेक्षा झाली, त्या वाटेचं मला आजही आकर्षण आहे, तितकंच प्रेम आहे. हा तुमचा मोठेपण आहे हृदयनाथजी. पण आज मला असं वाटतंय की 50 तुम्ही जे प्रयोग सुरू केले होते संगीतामध्ये, ते प्रयोग त्यावेळेला महाराष्ट्राला कळले नाहीत. तुमची जी गाणी आहेत ती गाणी बेसूर आहेत असं काही लोकांनी म्हटलं. तुम्ही शब्दांची तोडमोड करता, तुम्ही स्वराची तोडमोड करता असे आरोप त्यावेळच्या संगीतकारांनी तुमच्याकडे तुमच्यावर केले. तुम्हाला काय वाटतं की त्यावेळेला तुमचा जो प्रयोग होता, जेव्हा काळाच्या पुढे धावणारा एखादा संगीतकार असतो, कळत नाही लोकांना, त्यावेळेला तुमचा हा प्रयोग कळला नाही लोकांना? प्रयोग हे करून होत नाहीत, प्रयोग हे आपोआप घडतात. त्या मी कुठलाही प्रयोग करायला गेलो होतो हा माझ्यावर आरोप करू नका. ते अनुवंशिक असेल. मला जे सुचलं, मला जे आवडलं, ते मी माझ्यासाठी केलं. परिस्थितीने बाजारात विकावंही लागलं. काही लोकांना तो माल आवडला, काही लोकांना तो माल आवडला नाही. काही लोकांना त्याच्यामध्ये फार मोठे प्रयोग दिसलेत, काही लोकांना त्याच्यामध्ये दिसले नाहीत. थोडी उपेक्षा झाली असेल, पण त्या उपेक्षेची फार विलक्षण एक आनंद असा आहे की
ज्या लोकाने ती उपेक्षा केली किंवा ज्या समाजाने ती उपेक्षा केली असं आपण म्हणता, तो समाज मला 50 वर्ष सांभाळतो पण आहे, तर त्या समाजाचं मी ऋण कसं फेडणार? गंजल्या ओठात माझ्या धार वज्राची मिळू दे, पांढऱ्या आत्म्यात माझ्या सूर्य सत्याचा जळू दे. गंजल्या ओठास माझ्या. हृदयनाथजी, तुमच्या बोलण्यात एक शब्द आला की कदाचित प्रतिभा असेल, कदाचित हे अनुवंशिक असेल म्हणून. मला तिथे तुम्हाला घेऊन जायचंय. अनुवंशिक असेल असं तुम्ही म्हणालात, तुमचे हे जे सगळे प्रयोग आहेत ज्याला तुम्ही प्रयोग मानत नाही, तुम्ही काहीतरी वेगळं घडवण्याचा प्रयत्न करत होता असं आम्ही मानतो. मला तिथे अगदी मुळाशी तुम्हाला घेऊन जायचंय. या प्रयोगांची सुरुवात, मी प्रयोग हा असं म्हणतो कारण तो तुमचा प्रयोगच आहे आणि तुमच्या इतका प्रयोगशील संगीतकार दुसरा कोणी असेल की नाही माहीत नाही. अगदी मुळाशी घेऊन जायचंय. तुमच्या वडिलांपासून, वडिलांच्या संस्कारापासून या प्रयोगाची सुरुवात झाली होती? नाही, मी अनुवंशिक या अर्थाने म्हटलं की त्यांच्याकडे मिळालेली ती देणगी असं मी म्हणेन. वडिलांचे संस्कार हवेत असं माझं वयच नाही आहे. वडील गेले त्याला मी फक्त 4.5 वर्षाचा मुलगा आहे आणि माझ्या पायाला, एका पायाला हाडेव्रण ज्याला आपण बोन टीबी म्हणतो हा आजार झालेला आहे. वडील एका बाजूला अतिशय आजारी आहेत. 1942 सालचं बोलतोय मी, एप्रिल महिन्यामधलं, कारण तो एकच महिना मला आठवतोय. कारण तो काळ इतका धुसर आहे, आठवतोय, माझी स्मरणशक्ती त्यावेळी इतकी धुसर आहे की वडिलांचा आवाज मला आठवत नाही, वडिलांची वाक्य मला आठवत नाही, वडिलांची धुसर अशी आकृती आठवते, ते जे गायचे त्या काही बंदिशी आठवत आहेत, काही शब्द आठवत आहेत. म्हणून मी अनुवंशिकासाठी म्हणतो की वडिलांनी त्यांचं जे तारुण्य होतं, त्यांचं जे थोडंसं नंतर तिशी नंतरचं जे आयुष्य होतं तेही प्रयोग करण्यामध्ये व्यतीत केलं आणि ते प्रयोग त्यांचे काही काळ लोकांनी डोक्यावर घेतले पण त्याच्यानंतर ते प्रयोग लोकांनी मान्य केले नाहीत आणि त्यामुळे त्यांचा मृत्यू अत्यंत विपन्न अवस्थेत झाला. संगीत मानापमान या नाटकातल्या चाली बदलणं आणि त्या संपूर्ण नवीन चाली देणं आणि त्या लोकप्रिय चाली बाजूला सारून आपण केलेल्या चाली लोकांना परत लोकप्रिय करून दाखवणं हा त्या काळचा फार मोठा प्रयोग आहे. किंवा अर्धवट राहिलेलं राजसंन्यास नाटक अर्धवट रंगभूमीवरती सादर करणं किंवा संगीत वेड्यांचा बाजार हे अर्धवट राहिलेलं नाटक राम गणेश गडकरी यांचं हे रंगमंचावरती परत सादर करणं सगळ्यात मोठा प्रयोग हा आहे. की ज्या काळामध्ये स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना जी व्यक्ती भेटेल ती व्यक्ती राजद्रोही असं राजकर्त्यांचं मत होतं, म्हणजे ब्रिटिश राजकर्त्यांचं. अशा काळामध्ये संगीत संन्यस्त खडग हे नाटक त्यांच्याकडे लिहून घेणं आणि ते रंगभूमीवरती आणणं, सरकारचा रोष पत्करून घेणं हाही एक प्रयोग आहे. ते ज्यावेळेला गायला शिमल्याला गेलेत त्यावेळी त्यांनी जे गाणं सादर केलं ते असुनी मालक खास घरचा चोर म्हणती झाला परवशता पाशदैवे ज्यांचा गळा लागला, हे गाणं त्यांनी सादर केलं आणि आजूबाजूच्या लोकांना व्हॉइसरॉयसारखा विचारच होता की या गाण्याचा अर्थ काय. याचे हावभाव बघून त्या लक्षात आलं की हा कुठेतरी बड्डाखोर गायक दिसतोय. आजूबाजूचे लोक चांगले होते, त्यांनी वेगळाच त्याला अर्थाने ते सांगितलं की हे प्रेमगीत वगैरे आहे म्हणून आणि त्या प्रसंगात माझे वडील वाचले, नाहीतर त्याचवेळी ते तुरुंगात गेले असते. तर हे सगळे प्रयोग माझ्या वडिलांनी केलेत. पंजाबी संगीत आणलं, सुखदेव कथक यांच्याकडे नृत्य शिकून त्यांनी नृत्य हा प्रकार रंगभूमीवरती आणला, वेगवेगळे प्रयोग त्यांनी केलेत.
आणि त्यांना ज्याला असं वाटलं की आपण किंचित स्थूल झालो आहोत की आता आपण थोडेसे बरे दिसत नाही रंगभूमीला, तर लगेच त्यांनी स्त्री भूमिका सोडून दिली. नाही तर अगदी वयस्का झालेल्या लोकांना पण स्त्री भूमिका करताना मी पाहिलेलं आहे. पण माझ्या वडिलांनी वयाच्या 28-29 वर्षीच स्त्री भूमिका करणं सोडून दिलं आणि ते पुरुष भूमिका करायला लागले आणि म्हणून मग त्यांनी धैर्याचा उभा केला. तर हे जे सगळे प्रयोग त्यांनी केलेत त्यालाच मी अनुभवशी असा शब्द म्हणते की ते माझ्यामध्ये आले असावेत, ती बंडखोरी माझ्यात आली असावी. वडिलांचा मृत्यू झाला त्याला मी 4.5 वर्षाचा आहे, मला कळले नाही, मृत्यू हा शब्द माहीत नव्हता, मरण हा शब्द माहिती नव्हता, कोणाचाही मृत्यू पाहिलेला नव्हता. त्यावेळी ही व्यक्ती जी कालपर्यंत गात होती, कालपर्यंत आपल्या मांडीवर आपल्याला घेत होती, आकृती गाताना जी आठवते ती आपल्याला सोडून गेली मला कळलंच नाही. ते गावाला गेलेत आणि लवकरच येते या आशेवरती आम्ही राहिलो बरेच दिवस, बरेच वर्ष राहिलं 2 वर्ष तर नक्की. घरात कमवणारा कोणी नाही आहे, अत्यंत विपन्न अवस्था आहे. अशामध्ये मी माझ्या आईला फार छळायचा, कारण तो पाय दुखायला लागला की मी रडायला लागायचा आणि हट्ट धरून बसायचं की काहीतरी वाचून दाखव किंवा काहीतरी गोष्ट सांग. सर्व गोष्टी ज्या ज्यावेळेला संपल्यात त्यावेळी तिने वडिलांची पुस्तकं घेतलीत, ती सगळी पुस्तकं फार चांगली होती. रामविजय होता, महाभारत होतं, रामायण होतं, सावरकरांची पुस्तकं होती, गडकरांची नाटकं होती, खाडिलकरांची नाटकं होती, गीता रहस्य होतं. हे सर्व ती मला वाचून दाखवायची. मला वय वर्ष 5-6 त्यातलं काहीच कळायचं नाही, पण अत्यंत असं सुंदर सुघड वृत्तबद्ध छंदोबद्ध असं ते मराठी काव्य माझ्या कानावर वयाच्या 5-6 वर्षी पडलं आणि त्यातनं माझं बालपण घडत गेलं. त्यावर साधं मासिक वाचणं किंवा साधं लहान मुलांच्या इसाब मिती वाचणं असं मला कधी माहितीच नाही. कधी गीता रहस्यच वाचायला घेतलेलं आहे, रामायणच वाचायला घेतलेलं आहे, महाभारतच वाचायला घेतलं आहे, आई वाचून दाखवते मला वाचता येत नाही आहे. पण एक स्मरणशक्ती ही पण अनुवंशिक आहे, वडिलांकडून आलेली देणगी ती. तेव्हा ते स्मरणात राहायचं आणि ज्यावेळेला मी संगीतकार झालो त्यावेळी जी भावगीतं होती ते जे काव्य होतं ते मला किंचित गुळगुळीत वाटलं. मला असं वाटलं हा विकण्यासाठी ठेवलेला माल आहे, हा बहुजन समाजाला सर्वसामान्य लोकांना कळावा म्हणून हा ठेवलेला माल आहे. सर्वसामान्यांचं हा सारखा आपण शब्द वापरतो की सर्वसामान्य लोकांना कळावं, पण सर्वसामान्यांना आपण सामान्य का रखतो ठेवतो हा विचार तुमच्यासारख्या लोकांनी माझ्यासारख्या माणसाने केला पाहिजे. ह्या सामान्यांचा हात धरून जरा आपण यांना वर आणलं पाहिजे, वर आणण्याचा प्रयत्न का नाही करत. इतका मोठा विचार त्यावेळी माझ्या मनात नव्हता, पण मला असं वाटलं की हे सगळं थोडंसं छान आहे, गोड आहे, अळणी आहे, गोड पण नाही आहे, थोडं गुढी गुढी आहे असं मला वाटायला लागलं आणि म्हणून मी आपोआपच कवितेकडे वळलो. जी कविता अंतर्मुख करते, जे कविता काही विचार करायला लावते अशा कवितांकडे मी वळलो. आणि मग तिने सांजा सखे मिळाल्या धी वचन तुला, आजपासून जिवे अधिक तू माझ्या हृदयाला, कनक गोल हा मरीची माली जोडी जो सुयशा, चक्रवाल हे पवित्र ए जी शांत गभीर निशा. हा प्रयोग नाहीये, हा नियतीने घडवून आणलेला आहे. नियतीचा चमत्कार आहे किंवा नियतीची इच्छा असावी. तू तेव्हा तशी
नियतीची इच्छा, नियतीची चमत्कार, त्यामुळे सगळं संगीताचं डायमेन्शन तुम्ही बदलून टाकलं. मराठी भावगीतांचं तुम्ही जे म्हणाल ती गुळगुळीत होती, सुगम संगीत अगदी वेगळ्या प्रकारे. आणि नुसतं भारत आंबे नाही, बालकवी असतील, शिरवाडकर असतील, अगदी सगळ्यात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे ग्रेसच्या कवितांना चाली लावू शकतो कोणी असा विचार केला नसेल कोणी, पण तुम्ही ग्रेसच्या कवितांना सुद्धा चाली लावल्यात, आरती प्रभूंना. तर हे जे कवितेचं आणि गाण्याचं नातं आहे ते तुम्ही कसं शोधताय? मला असं वाटतं की प्रत्येक काव्यामध्ये, प्रत्येक गीतामध्ये गीतसदृश काही काव्य आहेत. कवी गिरेस यांनी असा एक शब्द वापरला की माझा प्रत्येक शब्द हा सोलीव असतो, म्हणजे तो गाण्यामध्ये कुठे खटकू नये म्हणून सोलीव शब्द त्यांनी वापरलेला आहे. असे शब्द भारा तांबे वापरायचे, कारण त्यांना फार संगीत चांगलं यायचं. त्यांच्या आपण जर भारा तांबे यांची समग्र कविता वाचली असेल तर त्यांनी रागांची नावं दिलेली आहेत कवितांवरती, मग ते चाली लावत होते त्या रागामध्ये, त्या रागात म्हणजे रागात नाही त्या सुरावटीमध्ये, आणि त्या तालामध्ये ते गात असावेत. त्यांना संगीताचं चांगलं ज्ञान होतं. सुरेश भट्टाला तर आपल्याला माहिती आहे की आपण त्यांचे कार्यक्रम ऐकले असतील, ते स्वतः उत्तम गायचे. तर यांचे जे शब्द आहेत ते सोलीव आहेत. ग्रेसच्या भाषेत बोलायचं झालं तर ते शब्द सोलीव आहेत. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की शब्द ही संवेदना आहे आणि सूर ही प्रत्यक्ष संवेदना आहे. हे हृदय ते हृदय घातले, जे ज्ञानेश्वरांना म्हणायचं आहे तेच ग्रेसला पण म्हणायचं आहे की ते प्रत्यक्ष संवेदना आहे. सरळ या हृदयातच ज्या हृदयात उतरणारे सूर आहेत. शब्दाला फार माध्यमे घ्यावी लागतात. पहिल्यांदा प्रांताचं घ्यावं लागतं. मराठी बोलतोय ना आपण, म्हणजे महाराष्ट्र आला, सुराला असं नाही. तुम्हाला शब्दाला मर्यादा आहे, सुरांना मर्यादा नाही. अर्थातच सूर सांगायची आवश्यकता नाही, हे सर्वच लोकांनी मान्य केलेलं आहे. सूर हा शब्दापेक्षा श्रेष्ठ आहे, अर्थातच हे शंकाच नाही. अहो ज्याला वेद लिहिण्यात आला पहिला, तो लोकांना पाठ कसा होणार शिष्यांना, हा त्यांना प्रश्न पडणार ऋषींना. दर्शनशास्त्र आहे ते, त्यांना दर्शन झालं होतं. अपौरुषेय ज्याला आपण म्हणतो, कुठल्याही व्यक्तीने लिहिलेलं नाही आहे, तर दर्शनशास्त्रच आहे. मग हे पाठ कसे होणार तुम्हाला, म्हणूनच सामवेद लिहिण्यात आला संगीतावरती. संगीत श्रेष्ठ आहे, त्यामध्ये अगदी साधं आहे. या शब्दाला संशोधन करावं लागलं, सुरांसाठी संशोधन करावं लागलेलं नाही आहे. आपण साधा आपण विचार करूया की पहिलं जे अंगाई गीत गायली असेल आई, त्यासाठी तिने कुठले शब्द आणले असतील? बाळा जो रे किंवा मुन्ना सो जा रे, नाही नाही, तिने नुसते सुरच म्हटले असतील. किंवा ज्यांनी पहिल्यांदा कुठले आपल्या बैलांना किंवा आपल्या जनावरांना हाळी दिली असेल, त्याने काही जीवा शिवाची बैल जोडवतो म्हणाला असे बैलांना, त्याला बैल शब्द माहीत होता नाही, ते नुसता सुरानेच त्यांना बोलणं असणार. त्या सुराचा जन्म तर आधी झालेला आहे. राम शिवाळकर तर म्हणायचे की जिथं शब्द संपतात तिथून सुराचं साम्राज्य सुरू होतं आहेच ते. म्हणून लता मंगेशकर ही हिंदीमध्ये गाते, मराठीतही गाते, तमिळमध्ये पण गाली, बंगालीमध्ये पण गालेली, पण तिची गाणी वेस्ट इंडीजमध्ये का आवडतात? मी वेस्ट इंडीजला गेलो तिच्याबरोबर, तिची गाणी रशियात आवडतात. तर हे रशियन लोक हिंदी कुठे शिकायला आले होते? किंवा टाकीटाकी भाषा बोलणारे वेस्ट इंडियन हिंदी कुठे शिकायला आले होते? किंवा मराठी कुठे शिकायला आले होते? बाबासाहेब पुरंदरे असं म्हणतात की जगातला प्रत्येक वाऱ्याची झुळूक हातात पकडा आणि ती पिळा, त्यातनं लता मंगेशकरचे सूर टप 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 खाली पडतील. एकदा शंकर वैद्य आपल्या भाषणात म्हणाले की जर खरंच परग्रह असतील आणि त्याच्यावरनं कुठलं यान जर पृथ्वीला एक फेरी मारून गेलं तर तो ह्या ग्रहाला गाणारा ग्रह असं नाव देईल.
म्हणजे ज्या सुरांनी असं साम्राज्य निर्माण केलेलं आहे, ज्याचे सूर राहिलेले आहेत, त्या सुराला शब्द घेऊन जात नाही, स्वर घेऊन जातात, त्या स्वरांची संवेदना घेऊन जाते आणि ती प्रत्यक्ष असते, ते सरळ हृदयात उतरते. त्यासाठी शब्दांचा, भाषेचा, वृत्तांचा, छंदाचा कशाचाही आधार घ्यावा लागत नाही. हे जे तुम्ही सांगताय सुरांबद्दल, असं असताना आरती प्रभू, क्रेस, नादू मानोर असतील, या सगळ्या कवींशी तुमचं एक वेगळंच नातं निर्माण झालं. म्हणजे हे जे कवी आहेत त्यांना शब्दबद्ध करण्याचा विचार इतर कोणी संगीतकारांनी केलाय की ते माहीत नाही, पण त्यांची कविता आम्हाला तुमच्या सगळ्या गाण्यातून इतकी भिडली, इतकी समजली, ही प्रक्रिया काय होती? म्हणजे त्यांचं तुमचं नातं, तुम्हाला तुमची जी काव्याची समज होती ती यापाठी आहे की आणखीन काही आहे? आपल्याला आधी सांगितलं ना की माझे संस्कार फार मोठ्या साहित्यिकांचे झाले होते, मोठ्या साहित्याचे झाले होते. त्यावेळेला काव्याची निवड करताना हलकं फुलकं काव्य मी निवडू शकलो नाही. हलेकाच पात्रातली वेल साधी, निनादून घंटा जरा वाकल्या, खेळ्यांना कळेना कुठे कुरुस नाव्या, प्रभूने अशा पापण्या झाकल्या. ज्याला प्रभू वेळा पापण्या झाकतो ना त्याला अंधार होतो. अशा कवितेकडे जर माझ्यासारख्या संवेदनाक्षम, संवेदनाशील वाचकाचं लक्ष गेलं आणि मला असं वाटलं की हे स्वर या शब्दांना संगीत द्यावं, हे लोकांपर्यंत पोहोचावं, त्यांच्यामध्ये काही फार मोठा प्रयोग केला असं मला वाटत नाही. गेले द्यायचे राहून तुझे नक्षत्रांचे देणे, माझ्या पासा आता कळ्या आणि थोडी ओली पाने. आता याच्यामध्ये कुठलाही शब्द, फक्त एकच शब्द की आता मनाचा दगड घेतो कणत उशाला. आता हा दगड शब्द लोकांना आवडत नाही, पण या दगडाचा की तुम्ही उशी शब्द घ्या, त्या शब्दावर सुद्धा त्या काळी वाद झाला, आणि काहीतरी करा, सगळ्या गाण्याचा अर्थच बिघडून जाईल. समाज, शरीर, शरीरपिंड, समाजपिंड, थोडा आध्यात्मिक पिंड जरूर आहे आपण त्याच्यामध्ये, याने आपल्याला भरभरून दिलेलं असतं. त्याच्या परतफेड जी आपण करतो ती फार छोटीशी करतो किंवा ती करतच नाही आपण, ह्याची खंत व्यक्त आहे ती. तर तिथं शेवटी तो मनाचा दगडच होतो, अन्य काय होणार? ढेकूळ होणार नाही, दगड होतो. तुमच्या गाण्यामध्ये तुम्ही इतकं शब्दाचं महत्व सांगताय आणि अर्थाचं महत्व सांगताय. तुमच्या गाण्यामध्ये म्हणजे एखादी चाल बसवताना, एखादं गाणं करताना तुम्ही महत्व कशाला देता? कारण अनेक वेळेला लोक असा आक्षेप घेतात की तुमच्या गाण्यामध्ये शब्दांची तोडफोड सुद्धा असते, तर तुमचं कशाला महत्व असतं? एक गाणं घेतलं, कोणीही कवी असेल, महत्व कशाला असतं? काय आक्षेप घ्यायला, कशावरही आपण आक्षेप घेऊ शकतो? मला आपण एकच गाणं सांगा माझं कुठलंही, त्याच्या गाण्यामध्ये तोडफोड झालेली आहे. पण मग लोकांचा हा आक्षेप त्यांना सवय नव्हती म्हणून नाही, या शब्दांची सवय नव्हती, ज्याला कुठली गोष्ट आपल्याला पचत नाही. हे तुम्हाला एक गम्मत सांगतो की संन्यास खडग हे नाटक चार प्रयोगानंतर बरंच त्याचं उत्पन्न कमी झालं. त्यावेळेस कोलटकर मामा, म्हणजे चिंतामणराव कोलटकर आणि माझे बाबा, हे तात्यांकडे गेलेत, म्हणजे सावरकरांकडे गेलेत की जरा प्रयोगाचं उत्पन्न कमी होतं आणि खर्च तर खूप केलेला, काही करता येईल का? तर त्यांना ते सावरकरांनी उत्तर दिलं आहे, ते फार छान उत्तर आहे की सारखा वरण भात खाणाऱ्या माणसांना आज जरा तिखट रसा दिला आहे तो त्यांना जरा सोसत नाही.
म्हणून लोकांना तोडफोड वाटते. आपण मला एकही गाणं दाखवा सगळ्यामध्ये मी गाण्याची तोडफोड केली आहे. दीर्घ शब्दाला ह्रस्व केले आणि ह्रस्वाला दीर्घ केले नाही केलेले. एकच गाणं दाखवा. उलट ज्ञानेश्वरांच्या प्रत्येक गाण्यामध्ये, विराणीमध्ये आणि अभंगामध्ये बाप रुखमा देवी वरू हा शब्द ज्याला येतो तर तो कधी वजनात बसत नाही. तो अत्यंत सुलभ रीतीने मी प्रत्येक गाण्यात बसवलेला आहे. त्याला मला शंकर वैद्य म्हणाले, तुम्ही संपूर्ण छान रस्त्यांना चालत असताना अचानक तारेच्या कुंपणाखालून फार सहजपणे निसटून जाता मंगेशकर. पण जर मला सहजपणे निसरता येत नव्हतं त्यासाठी मला रात्रात्र जागावं लागलेलं आहे. अजे सोन्याचा दिनू वर्षे अमृत सभाय अभ्यंतरी आहे. सभायंतरी आम्ही केलेले ते तारा येऊ शकत नाही ते. तर ते असं एकही मला गाणं कुणीही दाखवावं, कुठल्याही विद्वानाने दाखवा की तुम्ही इथं तोडफोड केलेली. तुमचे जे अगदी कोळी गीतांपासून जी गाणी आहेत, डोलकर असेल किंवा त्यानंतर अगदी जैत्रे जैत मधली गाणी असतील, उंबरठा मधली गाणी असतील, सिंहासन मधली गाणी असतील, वेगवेगळ्या प्रकारचं लोकसंगीत जे तुम्ही वापरलेलं आहे. लोक असं म्हणतात की हृदयनाथांनी हे लोकसंगीत कुठून जमा केलं हे कळत नाही. काय हा प्रयोग काय आहे? म्हणजे कोळी गीत सुद्धा तुमचं आम्ही जेव्हा ऐकतो, तुम्ही हेमंत कुमारच्या आवाजात ते डोलकर केलं, तेही कोळी गीत परंपरेने जे कोळी गीत आलंय ते नाहीये, ते वेगळं वाटतं, त्यासाठी तुम्ही काय करता? त्यासाठी अगदी साधा प्रयोग केला मी की मला आमचे एक डॉक्टर होते, डॉक्टर कपूर त्यांचं नाव, आणि ते वर्सोवाला राहायचे. आजचा वर्सोवा त्यावेळेचा वर्सोवा वेगळा आहे. सात बंगला म्हणजे खरंच सात बंगले होते आणि तीन बंगला म्हणजे खरंच तीन बंगले होते आणि बाकी सगळा समुद्र होता, मच्छीमार होते. तर आमच्या घरात सगळे मासे खाणारे, तर डॉक्टरकडे जायचं आणि मग तिकडनं सगळे मासे विकत आणायचे, हा प्रकार चालायचा. मी मासे खात नाही आधी सांगत होतो तुम्हाला, मीही जायचा. तर मला वाटतं की ह्यांची गाणी आपण ध्वनिमुद्रित करावीत आणि म्हणून मग मी सगळं ही यंत्रणा घेऊन गेलो ध्वनिमुद्रणाची आणि त्यांची गाणी ध्वनिमुद्रित केली. मग माझ्या लक्षात आलं की सगळ्या चाली एकसारख्याच आहेत, त्यात काही फारसं नाविन्य असं काही नाही आहे. हे आपण ऐकत आलेलो आहे, हे अनेकांनी गायलेले आहे. ते जे आहे ते परत त्याची पुनरावृत्ती का म्हणून करायची हा एक विचार होता मनामध्ये. मग नारळी पौर्णिमेला मी त्यांच्या तिकडे गेलो. मला डॉक्टर कपूर बोलले की ते नारळी पौर्णिमेला फार चांगलं गातात. त्या नारळी पौर्णिमेला ते गायलेच नाहीत, उलट त्यांच्या दारू पिऊन एवढ्या मारामाऱ्या झाल्यात की त्या मारामाऱ्याच मी ध्वनिमुद्रित करून आणल्यात. आणि नंतर मी घरी आलो आणि मी असं ठरवलं की आपण जे प्रसंग डोळ्यापुढे आणावेत. आणि मग मी असे ते शेवटी काय की संगीतकार हा जो आहे ह्याला काया पालट करता आला पाहिजे, ह्याला काया प्रवेश करता आला पाहिजे. आणि काया पालट मी दोन बुद्धा शब्द वापरले, काया प्रयोग यासाठी की त्या कवीच्या अंतरंगात जात आलं पाहिजे एक, आणि काया पालट म्हणजे त्या कालखंडात जात. तुमचे जे अगदी कोळी गीतांपासून जी गाणी आहेत, डोलकर असेल किंवा त्यानंतर अगदी जैत्रे जैत मधली गाणी असतील, उंबरठा मधली गाणी असतील, सिंहासन मधली गाणी असतील, वेगवेगळ्या प्रकारचं लोकसंगीत जे तुम्ही वापरलेलं आहे, लोक असं म्हणतात की हृदयनाथांनी हे लोकसंगीत कुठून जमा केलं हे कळत नाही. काय हा प्रयोग काय आहे? म्हणजे कोळी गीत सुद्धा तुमचं आम्ही जेव्हा ऐकतो, तुम्ही हेमंत कुमारच्या आवाजात ते डोलकर केलं, तेही कोळी गीत
परंपरेने जे कोळी गीत आलंय ते नाहीये, ते वेगळं वाटतं, त्यासाठी तुम्ही काय करता? त्यासाठी अगदी साधा प्रयोग केला मी की मला आमचे एक डॉक्टर होते, डॉक्टर कपूर त्यांचं नाव, आणि ते वर्सोवाला राहायचे. आजचा वर्सोवा त्यावेळेचा वर्सोवा वेगळा आहे. सात बंगला म्हणजे खरंच सात बंगले होते, आणि तीन बंगला म्हणजे खरंच तीन बंगले होते, आणि बाकी सगळा समुद्र होता, मच्छीमार होते. तर आमच्या घरात सगळे मासे खाणारे, तर डॉक्टरकडे जायचं आणि मग तिकडनं सगळे मासे विकत आणायचे, हा प्रकार चालायचा. मी मासे खात नाही हे आधी सांगून ठेवतो तुम्हाला, मीही जायचा. तर मला वाटतं की यांच्या यांची गाणी आपण ध्वनिमुद्रित करावीत, आणि म्हणून मग मी सगळं ही यंत्रणा घेऊन गेलो ध्वनिमुद्रणाची, आणि त्यांची गाणी ध्वनिमुद्रित केली. मग माझ्या लक्षात आलं की सगळ्या चाली एकसारख्याच आहेत, त्यात काही फारसं नाविन्य असं काही नाही आहे. हे आपण ऐकत आलेलो आहे, हे अनेकांनी गायलेले आहे, ते जे आहे ते परत त्याची पुनरावृत्ती का म्हणून करायची, हा एक विचार होता मला. म्हणजे मग नारळी पौर्णिमेला मी त्यांच्या तिकडे गेलो, मला डॉक्टर कपूर बोलले की ते नारळी पौर्णिमेला फार चांगलं गातात. तर नारळी पौर्णिमेला ते गायलेच नाहीत, उलट त्यांच्या दारू पिऊन एवढ्या मारामाऱ्या झाल्यात की त्या मारामाऱ्याच मी ध्वनिमुद्रित करून आणल्यात. आणि नंतर मी घरी आलो आणि मी असं ठरवलं की आपण जे प्रसंग डोळ्यापुढे आणावेत. आणि मग मी असे ते शेवटी काय की संगीतकार हा जो आहे ह्याला काया पालट करता आला पाहिजे, ह्याला काया प्रवेश करता आला पाहिजे. आणि काया पालट मी दोन बुद्धा शब्द वापरले, काया प्रवेश ह्यासाठी की त्या कवीच्या अंतरंगात जात आलं पाहिजे एक, आणि काया पालट म्हणजे त्या कालखंडात जात आलं पाहिजे एक. तर मग मी असं स्वतः मनाशी प्रसंग निर्माण करायचा की समुद्रात वादळ झालेलं आहे, तो नावखा निघालेला आहे, त्याची बायको पण बरोबर आहे, त्यांना माहीत नाही की वादळ येणार आहे, पण अचानक आलेलं आहे, तिची काय परिस्थिती होत असेल, चांगले हवा असताना आणि चांगले मासे मिळाल्यानंतर ते कशा आनंदात राहत असतील वगैरे वगैरे, मी असे प्रसंग सारखे मनापुढं घोळवत राहिलो. आणि पहिली चाल मी केली ती माझ्या सारंगा राजा सारंगा डोल करार ढाकल्या दिरार चल जावया घरा, या चालीवरती माझ्या वडिलांचा परिणाम आहे. कारण ते जे काही गोव्याचं संगीत गायचे, गोव्याच्या संगीताची आपल्याला एक गंमत सांगतो की 700 वर्ष पोर्तुगीजांनी राज्य केल्यामुळं तिथल्या लोकसंगीतावरती कॉर्ड सिस्टीमचा परिणाम झालेला आहे. कॉर्ड सिस्टीम म्हणजे सुसंवादी स्वर, म्हणजे सा लावल्यानंतर ग पण लावला पाहिजे आणि प पण लावला पाहिजे. आपण फक्त साच लावतो, पण साला ग ची पण जोड द्यायची, प ची पण जोड द्यायची, रे लावला तर त्याला तडामध्यमची जोड द्यायची, दैवची जोड द्यायची, चढामध्यम नसेल तर शुद्ध मध्यम आणि दैवत. हे सगळं आता मी कृत्रिम बोलतोय, म्हणजे तांत्रिक बोलतोय कृत्रिम म्हणण्यापेक्षा. तर ह्या कॉर्ड सिस्टीमचा परिणाम त्या संगीतावरती इतका झाला की पोर्तुगालचं लोकसंगीत आणि हिंदुस्थानी लोकसंगीत कुठंतरी असं एकमेकामध्ये मिसळलं गेलंय, एकाकार झालंय. त्याची छाप त्या गाण्यावरती आलेली महाराष्ट्र, आणि ती आली अनुवंशिकच. परत तशी चाल माझ्या वडिलांनी बांधली होती का, कधी ता त्यांची होती का, नाही. हे ह्याला मी अनुवंशिक म्हणतो, हा रक्तात नालेला एक गुण देणगी. आणि ह्याची चाल केली आणि शांताबी शेळकेंना बोलवलं, आधी चाल बांधली, आधी चाल ह्याच्यावर शब्द लिहून द्या. त्यांनी मला सांगितलं तुझ्या डोळ्यापुढं काय प्रसंग आहे, त्याला मला ती सवयच नाही आधी चालीवर शब्द बांधण्याची, म्हटलं करा. आणि मग त्यांनी माझ्याकडनं सगळा प्रसंग ऐकला की तो दीर निघालाय, गावजे निघाली आणि समुद्राचा तुफान निर्माण झालेला आहे, आणि तिला घरी जायची घाई लागलेली आहे. तो तरुण असल्यामुळे नाही आपण पुढं जाऊयात, मासे मिळतील, रात्र झालेली आहे. शिड फाटलं धावत पाठी, तुटले सुकाणू,
मोरली काठी, फेसाला पाण्याचा घेरा, हे सगळे शब्द मी दिले नाहीत पण सगळा प्रसंग मी सांगितला. सिद्धहस्त लेखिका होते शांताबी, अत्यंत प्रतिभावान, सर्व भाषांमध्ये प्रभुत्व. मला की मला कोळ्यांची भाषा येत नाही, म्हटलं तुम्ही मराठीतल्या, आपण एखाद्या कोळी माणसाला बोलून त्याला सांगू की हे गाऊन दाखव, मग तो आपाप उच्चार बा कसे करतो ते. आणि हा प्रयोग केला आम्ही, तसं करून घेतलं, मराठीत दिलं की माझा सारंगा राजा सारंगा डोल करार दाखला दिरार चालत जावं, असं शुद्ध मराठीत दिलेलं गाणं आणि एका कोळी माणसाला बोलून त्याला गायला लावलं. त्याने जे काही केलं तुटलंय सुकानू वगैरे ते गायला, तसं ते शब्द आम्ही पाठ केले, ते ध्वनिमुद्रित केलं. मग दुसरं वादळ वारं सुटलो गो, वाऱ्यानं तुफान उठलो गो, याच्यावरती माझे जे गुरु सलील चौधरी त्यांचा खूपच परिणाम या गाण्यावरती झाला. आपापच होत होतो आणि गुरु रूढ मानावं, अलीकडे लोक गुरु तर रूढ मानत नाही. तुम्ही सलील चौधरी गुरु म्हणता? सलील चौधरी माझे गुरु, संगीतात नक्की माझे गुरु ते. सलील चौधरी जे करायचे इंडियन क्लासिकल म्युझिक वेस्टर्न म्युझिक यांची एक सांगड घालायचे मिसळायचे, त्यांच्या अनेक गाण्यांवर रशियन म्युझिकचा प्रभाव आहे, आणखीन काही परेडचा पण प्रभाव आहे काही याच्यातल्या याच्यावर, तर अशा पद्धतीने प्रयोग करणं म्हणजे जे मला भारतीय पातळीवर दीनानाथांच्या बाबतीतही आढळतं, सलील चौधरी पुढच्या काळात तेच करतायत, म्हणून तुम्ही गुरु मानता त्यांना? नाही नाही, म्हणून गुरु मानतो असं नाही, त्याने जे केलं ते मला आवडलं. त्याचा नकळत परिणाम होणं सगळ्यात फार महत्वाचा असतो. जाणून बुजून जो माणूस परिणाम करून घेतो ना, त्याच्यात गंमत नसते फार, त्याच्यामध्ये कृत्रिमता निर्माण होते. हे नकळत झालेले परिणाम आहेत. आता आपण त्यांना शोधा पडला की पाश्चात्य संगीताचे म्हणजे सिम्फनीज, बिथोविन, मोझार्ट, बाक, रशियन काही म्युझिक आणि परत आपलं शास्त्रीय संगीत, याचं मेळ. मी शास्त्रीय संगीत शिकलेला माणूस होतो आणि मी ह्या सगळ्या लोकांना ऐकतही होतो, बिथोविन, मोझार्ट, बाक यांचे कॉर्ड सिस्टीमचा परिणाम, त्या दोघांना असं एकत्र मिसळतो. मी माझे अनेक तुम्हाला गाणी सापडतील अशी की जीवाला का एकदम श्रीगौरी म्हणजे श्रीगौरीच आहे, त्यामध्ये आपल्याला ते कुठलाही पंडित किंवा कुठलाही खासाहेब चूक काढू शकत नाही की श्रीगौरी नाही म्हणून, श्रीगौरीच आहे ती. किंवा दयाघाना पूर्वीच आहे, संपूर्ण शास्त्रीय आहे. पण ही जी कोळी गीत आहे ह्याला शास्त्रीय संगीताची काही आवश्यकता नव्हती, म्हणून त्याच्यामध्ये आपोआपच ती ती तालवाद्य आली, ती कॉर्ड सिस्टीम लोकसंगीताच्या अंगाने गेले. हा लोकसंगीताच्या अंगाने गेले, पण अगदी लोकसंगीताच्या अंगाने गेले. लोकसंगीत म्हणजे फक्त एकच चाल गात राहायची की जे जोरीच्या खंडेराया गोंधळाला या या चालू राहतं 10-10 मिनिटं, तसं नाही, प्रत्येक ओळ वेगळी. शांतामीने ते गाणं लिहिलं, वादळवार सुटलं लिहिलं, दोन गाणी ध्वनीबुद्धी झाली तर त्यावेळेला तिसरं गाणं सुचतच नाही. त्यानं त्याला नागिण झाली होती, त्याने ते लपवून ठेवलं होतं. आणि तुम्हाला माहिती नागिणीचं दुःख फार असतं, पण त्या काही यायला 15 दिवस झाले, महिना झाला, आमच्या त्या कंपनीचे लोक ओरडायला लागलेत की ते ध्वनिमुद्रिका केव्हा पुरी करणार तुम्ही. मग शेवटी मी शांताबींकडे गेलो, त्या त्या इब्राहिम चाळीमध्ये राहायच्या, आजही दादर स्थानकासमोर ती चाळ आहे, एका लहानशा खोलीत बरोबर आपण बसला एवढीच खोली होती ती. त्यात त्यांना मी इकडं आणलं, थोडंसं भांडणही झालं आमचं आणि रागारागात त्यांनी सांगितलं, आधी माझ्या गाळ्यात पडून त्या खूप रडल्यात आणि एका रागारागात त्यांनी जवळ 6 अंतरे लिहून टाकलेत डोलकरचे. आणि ते गाणं असं की मी जे शब्दांवरती चाल केली, ती सगळी चाल केल्यानंतर माझा पहिल्यांदा काय लक्षात आलं की मुखडा जो आहे तो तळामध्ये गेलेला आहे आणि अंतरावरती गेलेला आहे. तर दिदी दिदी म्हणजे लता मंगेशकर, तिचा वरती सूर छानच लागतो, आता अंतरी तिला द्यायची आणि मुखडा पुरुषाला द्यायचा. तर आपल्याकडे मग त्याचा आवाज म्हणजे खाली चांगला बोलतो असा कोण गायक, त्याला कोणी मला तो गायकच दिसे ना. रवींद्र साठे फार नंतर भेटले, त्याला रवींद्र साठे नव्हते,
म्हणून मी अरुण दात्यांना विचारलं की तुम्ही हे गाणं गाता का, त्यांना ती चाल नाही आवडली ही नियती. नशीब अपकाशामध्ये झाला, त्यांना ती चाल आवडली नाही जी महाराष्ट्राला आणि जगामध्ये लोकप्रिय झालेल्या गाण्याची चाल अरुण दात्यांना आवडली नाही. ठीक आहे, आणि याच्यामध्ये बाळ अशी अडचण आहे की मला फक्त एकच ओळ्या गायला, मी डोलकर 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 धैर्याचा राजा, घर पाण्यावरी बंदराला करतोय जा, मग पुढे मी गाणार का याच्यामध्ये, मला काहीच नाही आहे गायला. मी म्हटलं ठीक आहे. मी असा विचार केला, आपण एवढी ती अशा शिव्या खात असतो की प्रयोगशील प्रयोगशील, तर आपण अनेक प्रयोग करून बघावं. आपण हेमंत कुमारकडनं गाणं घ्यावं, कारण त्यांचा आवाज फार खाली छान बोलतो आणि वरती आवाज तितकाच जातो, जेवढा देत असो उती वरती जातो तितकाच त्यांचाही सूर वरती जातो, आणि तळात तर त्यांचा आवाज फारच गोड लागतो. आणि त्यांना बोलून रिहर्सल केली, तालीम दिली त्यांना, तर की मला मराठी जमणार नाही, म्हटलं तुम्हाला जमत नाही हाच तर माझा मुख्य मुद्दा आहे, कारण तुम्ही काही गा, लोकांना वाटेल की कोळी लोक असंच गातात, कारण कोळ्याची भाषा येते आहे कोणाला, त्यांना दिलासा मिळाला माझ्या वाक्यामुळं, आणि ते उत्कृष्ट गाऊन गेले ते गाणं आणि लोकप्रिय त्यांचं पहिलं मराठी गाणं, पहिलं मराठी. मी रात टाकली, मी सात टाकली, मी रात टाकली, असेच प्रयोग तुम्ही जैत्रे जैतच्या वेळेला केलेत, लोकसंगीत आहे म्हणून मी जैत्रे जैतकडे येतोय, तो काय अनुभव होता जैत्रे जैतचा, जो अनुभव होता जैत्रे जैतमधली गाणी मानोरंजी खूप पॉप्युलर झालेली आहेत, हे आदिवासी संगीत म्हणजे तुम्ही म्हणताय की काया प्रवेश करायला हवा, हे जे सगळं संगीत होतं आदिवासी संगीत ते कुठून मिळवलं तुम्ही? मला तर अगदी उघडपणे आणि प्रत्यक्ष आव्हान करायचं की कुठल्याही माणसाने आज मशीन घेऊन जावं कुंभवेलीला जिकडे ते ठाकर लोक राहतात ते, आणि त्यांची 500 गाणी ध्वनी मुद्रित करून आणावी, त्यातले एक जरी चाल आपल्याला जैत्रीजी सारखी मिळाली तर मी संगीत देणं सोडून दे, एकही चाल ठाकरांची नाही आहे. जब्बार पटेल हे प्रतिभावंत प्रयोगशील असे संगीत दिग्दर्शक असल्यामुळं त्यांचा हा आग्रह होता की नाही नाही ते मला सगळं असं पाहिजे की ते तिथंच मला संगीत पाहिजे, तुम्ही तिथं जा आणि ध्वनी मुद्रित करू आणा. मी करून आणल्या, 100 गाणी ऐकवलेत, म्हटलं आता तुम्हाला कुठलं बरं वाटतं, त्याला एकही बरं वाटत नाही, सगळे एकसारखीच वाटतात, मग म्हटलं बाजूला हवा मला करू द्या. मी त्यांचं जीवन बघितलं आहे जवळ, आणि कुंभवेली म्हणजे खड्ड्याला जाताना मध्ये लागणारा डोंगर अनेक वेळा गेलो आहे, तर ते काय त्यांनी गावं हे मला कळत आहे, काय गात असतील हे कळत नाही, मला जारी करू द्या ना. महानोरांना कुठं ती भाषा येते कुंभवेलीची, इथे ठाकर लोक म्हणजे ठाकूर हे आलेले राजस्थानातनं, ते आजही नाही वापरता शब्द नाही शब्दाला, अनेक शब्द त्यांचे हिंदीमधले येतात, ते त्यावेळेला एक पळालेली कुठेतरी जमात आहे कुठल्या तरी युद्धातून किंवा कुठल्या तरी प्रसंगातून, आणि त्यांनी वस्तू केली ते ठाकूरचं ठाकर झालंय. तर मला जे वाटलं की हे लोक असं गातील चाली माझ्या आहेत, कुठल्याही सगळे जांभूळ पिकल्या झाडाखाली मी रात टाकली, मी कात टाकली, 100% सगळ्या तुमच्या चाली आहेत. रात टाकली मी सरळ तर कॉर्ड सिस्टीमच वापरलेली आहे, कुठं ठाकर वापरायला जातील. अजूनही ते चांगल्या चांगल्या वादकांना पेटीवरती गाणं वाजवता येत नाही, का वाजवता येत नाही, नभ उतरू वाद का नाही वाजवत आहेत, तर अवघड आहेत ती गाणी, इतकं अवघड आहे लोक जंगलात फिरत असताना
गाऊ शकतील का, गात असतील का? साध आहे असं संशोधन मला वाटतं सुजाण माणसं करतातच. त्या गाण्यांवरती काही गाणी त्यातली जी आहेत ती अगदी लोकसंगीत आहे आणि ते आहे आजोळचं. माझ्या आजोळची गाणी म्हणून मी एक ध्वनिमोद दीर्घा केली. माझी आजी फार चांगलं गायची, म्हणजे आईची आहे. या आजोळ संगीतामध्ये पण एक गंमत झालेली आहे की गुजरात प्रांत हा त्या खानदेशाशी जुळलेला प्रांत आहे. त्या गुजरातचं संगीत आणि शब्द त्या भाषेमध्ये पण आलेले आहेत आणि संगीतात पण आलेले आहेत. तिथे ते दोन संस्कृती संगीताच्या भाषेच्या अशा मिसळल्या गेलेल्या आहेत. तेव्हा ते संगीत इतर प्रांतापेक्षा वेगळं वाटतं. म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात ते लोकसंगीत आहे ते एकाच रागामध्ये सुरू राहतं. लावणी आली की भैरव आलाच असं तिथं होत नाही. तिथं वेगवेगळं संगीत येतं. तर वाडी वरल्या वाटा एक दोन तीन गाणी त्यातली माझी आजी गायची. महानोर खानदेशमधले मी पण खानदेशमध्ये बालपण गेलेला. त्या दोघांचं तिकडे कुठंतरी एक ते सूत जमलं बरोबर आणि ती गाणी तयार झाली. तोही काही प्रयोग नाही आहे, ते मला सुचलेलं आहे. ती कथा वाचूनच मला त्या ताली सुचल्या होत्या. जैत्र जैत नावाची छोटीशी कादंबरी गुणे दांडेकरांची आणि 66 साली त्याच्यावर चित्रपट काढायचा मी प्रयत्न केला होता. तुम्ही स्वतः प्रयत्न केला? म्हणजे मी निर्माता आणि माधवराव शिंदेचे दिग्दर्शक होते. पण त्यांना ती कथाच पटेना दिग्दर्शकाला. तर फार प्रायोगिक कथा आहे, मला नाही करायची. आणि तो त्याच सोडून दिला. त्याच्या 10 वर्षांनी मग तो 76 साली तो मी परत चित्रपट तो काढला. जयत्री एकच आहे की तो काळाच्या पुढं काढला. तो 2006 साली काढला असता तो चित्रपट फार चालला असता. अनेक पारितोषिके मिळाली असती. काय खूप त्याच्यात वेगवेगळे प्रयोग होते. सगळ्यांनीच प्रयोग केले होते. पण ज्याला सगळेच प्रयोग करायला लागतात त्याला गडबड होत असं असं मला वाटतं. नमस्कार, ग्रेट भेटमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. माझ्या सोबत आहेत पंडित हृदयनाथ मंगेशकर. तुम्हाला जिथे जायचं होतं तिथे तुम्ही पोहोचलाय असं तुम्हाला वाटतंय? मला वाटतं कुठलाच कलाकार अंतिम ध्येयापर्यंत पोहोचू शकत नाही. तुम्हाला काय वाटतं की त्यावेळेला तुमचा जो प्रयोग होता कळत नाही लोकांना, त्यावेळेला तुमचा हा प्रयोग कळला नाही लोकांना? प्रयोग हे करून होत नाहीत, प्रयोग हे आपोआप घडतात. मला जे सुचलं, मला जे आवडलं ते मी माझ्यासाठी केलं. ग्रेसच्या कवितांना चाली लावू शकतो कोणी असा विचार केला नसेल कोणी. तर हे जे कवितेचं आणि गाण्याचं नातं आहे ते तुम्ही कसं शोधताय? मला असं वाटतं की प्रत्येक काव्यामध्ये प्रत्येक गीतामध्ये गीतसदृश्य काही काव्य आहेत. सूर हा शब्दापेक्षा श्रेष्ठ आहे अर्थातच, हे शंकाच. असेच प्रयोग तुम्ही जैत्रे जैतच्या वेळेला केलेत. लोकसंगीत आहे म्हणून मी जैत्रे जैतकडे येतोय. हे जे सगळं संगीत होतं आदिवासी संगीत ते कुठून मिळवलं तुम्ही? नाही, मला तर अगदी उघडपणे आणि प्रत्यक्ष आव्हान करायचं की कुंभवेलीला जिकडे ते ठाकर लोक राहतात ते आणि त्यांची 500 गाणी ध्वनिमुद्रित करून आणावी. त्यातली एक जरी चाल आपल्याला जैत्रीजी सारखी मिळाली तर मी संगीत देणं सोडून देईन. आरती प्रभू त्यांचा अनुभव कसा होता? आरती प्रभूंचा, आरती प्रभूंना संगीताचा कान कमी होता. आम्ही एकाच व्हायचे असल्यामुळं अरेतुरे करायचे, हा बरोबर सूर देईल म्हणजे अचानक यायचे इथं आणि एक कागद माझ्या अंगावरती फेकून निघून जायचे. ह्याला चाल लाव आणि मग छानपैकी चहा पिऊन एक मोठा पान तोंडा ठेवून माझ्याकडे बघत बसायचे. मग मी त्यांना विचारायचं की मला अर्थच कळला नाही. ती येते आणि क जाते, येताना कळ्या आणते जाताना फुले मागतं, मला कळतच नाही आहे.
मग ते मला त्याचा अर्थ समजून सांगायचे. त्यामुळं ती त्या चाली त्यामुळे प्रत्ययकारी झाल्या अर्थ कळल्यामुळं. त्यांना काय म्हणायचं आहे ते, कारण प्रत्येक कवितेचा अर्थ जो तुम्ही काढता तो असतोच असं नव्हे. कवीला अभिप्रेत वेगळा असू शकतो अर्थ. तर प्रत्येक माणसाला, प्रत्येक चांगल्या रसिकाला वेगवेगळा अर्थ देणं त्या कवीच्या शब्दांनी किंवा त्या कवितेने, हे तर कवीचं मोठेपण आहे. हा जो प्रकार आहे तो ग्रेसच्या कवितांबाबत पण झाला नाही. आरती प्रभू हे असे कवी होते की ज्यांचं आपल्या जर समजलं नाही तर ते समजून सांगायचे, अर्थ सांगायचे. भट अगर अपना हा आप समझे तो क्या समझे असं सांगायचे. अगर अपना कहा आप समझे तो क्या समझे, कहने का मजा तब है कि एक कहे और दूसरा समझे. मैं इनका कहा तो ये आप समझे या खुदा समझे, असा जो सौदाचा शेर है तो ऐकवायचं. सर हे तुम्हाला काही कळतच नाही, तुम्हाला काय कवितेचा अर्थ काढताना पण मर्म शोधताला पहिला की मर्म म्हणता तरी ठेव आहे, अर्थ म्हणजे तात्यांचे शब्द आहे. तर तुम्हाला अर्थ तो शोधता आला पाहिजे, त्याचा शोध घेता आला पाहिजे. मग सूर आपोआप त्याच्या मागे येतात आणि ज्या वेळेला सुरावरती गाणं लिहिण्यात येतं तर त्या सूर इतके अर्थ गर्भित असतात की आपोआप शब्दाच्या मागोमागे येतात. अगदी साधवर म्हणजे जीवलगा राहिले रे दूर घर माझे, हू जो गई, हे त्याचे मूळ शब्द आहेत बंदिशीचे. पण त्या सूर इतके अर्थवाही होते की शांतावीचे शब्द पण त्या अर्थात अशाला बरोबर धरून वरती आले. हा जो तुमचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न असतो, मी इतर संगीतकार त्याच्यासाठी किती वेळ देतात मला माहीत नाही, पण हा तुम्ही तासनतास त्या गाण्याचा अर्थ शोधता, त्या कवीबरोबर बोलता, संवाद करता. म्हणजे तुमची जर कवीबरोबर तयार झालेली नाती पाहिली, ग्रेस बरोबरचं तुमचं नातं, सुरेश भटांबरोबरचं तुमचं नातं, याच्यातून हे जे सगळे प्रयोग आहेत हे अधिक बळकट झाले असं तुम्हाला वाटतं? ह्या लोकांमुळे बळकट झाले असं मी बिलकुल म्हणणार नाही. हे बळकट झालेत माझ्या एका विशिष्ट स्वभावामुळं, परिस्थितीमुळं. ज्या वयात मुलांनी शाळेत जायला पाहिजे, ज्या वयात त्याने खेळलं पाहिजे, त्याने गंमत केली पाहिजे, ते माझ्या आजारात गेलेले आहे. ते माझं वय अत्यंत विपन्न अवस्थेत गेलेलं आहे. थोडासा मोठा झाल्यानंतर काम शोधण्यामध्ये बाकीचं वय संपलेलं आहे. त्याच्यामध्ये मी जी संगत केली ती माझ्या वयाच्या लोकांबरोबर संगतच झाली नाही. आणि मी 15 वर्षाचा आहे, माझा मित्र 15 वर्षाचा आहे असं झालंच नाही. किंवा 16 वर्षाचा मित्र पण नाही आणि 20 वर्षाचा मित्र नाही. माझे मित्र कोण आहेत? ते विस खांडेकर, जे माझ्या वडिलांपेक्षाही बायाने मोठे होते. ज्यांना मित्र कसं म्हणणार? त्यांना गुरुच म्हणणार. बाबासाहेब पुरंदरे, गोनी दांडेकर, शंकर वैद्य, आचार्य अत्रे, आचार्य अत्रेंची कन्या शिरीषबाई, शिरीषताई, हे सगळे माझे गुरु आहेत. या सगळ्या लोकांची मला संगत मिळाली, या सगळ्या लोकांबरोबर मला राहायला मिळालं, ह्यांच्याकडनं मला अनेक गोष्टी मिळाल्यात. आसमा पे है खुदा और हम जमी पे हम, आजकल वो इस तरफ देखता है कुछ कम. हम कमचा मला यमक आवडलं. हो रही है लूट मार, फुट रहे है बम, मला फार गमत वाटलं. आणि मी भाऊसाहेब खांडेकरांना, म्हणजे विस खांडेकरांना म्हटलं, बघ हे साहिर लुधवाने कसे छान कवी आहेत, काय सुंदर यमक आणली आहे ती. मारे इतके चिडलेत, त्याला ही तुला कविता आवडली? तू आत्ता बोलत होता की तात्यांची अमकी कविता वाचली, अमक्या नाटकातलं गडकऱ्यांचं हे वाक्य तुला पाठ आहे आणि तुला ही कविता आवडावी, मी तुला कविता सांगतो. आणि पहिली त्यांनी सुरुवात कुठून केली की जेथे ओढे वनराजी, वृत्ती रमे तेथे माझी, कारण काही साक्ष तिथे, मग त्या श्रेयाची पटते, म्हणून विजयनी मी जाते, स्वच्छंदे त्या आळविते, स्वभाव दावुनी परिते झटदिनी, जाई लोपुनी मग मी हाका मारी तसे, न परिहरपले ते गवसे. असे मोठ्या कविता हातात आल्यानंतर
हे सगळे गुरुजन होते. या सगळ्या गुरुजनांकडे मला शिकायला मिळालं. पण सूरज भट हे मित्र आहेत, वयामध्ये थोडंसं अंतर आहे, गिरेस्थ माझ्यापेक्षा लहान आहेत, आरती आणि मी एका वयाचे, नावदू मानव माझ्यापेक्षा वयाने लहान आहेत. तर हे मित्र त्यांच्याकडनं मला शिकायला फारसं मिळालं का, तर काही नाही. त्यांच्या कवितेतनं मला जे अर्थ मिळाले त्यातनं मी फारसं शिकलो. आरती प्रभूंनी बाकी आपली कविता समजून सांगितली, पण ग्रेस आपली कविता समजून सांगत नाही. ते म्हणतात तुम्हाला जो अर्थ वाटतो तो तुम्ही निवडा. आणि भट हे गझल करत असल्यामुळं त्याचा अर्थ फारसा शोधावा लागत नाही. सुर मावगू मी तुला कसा, जीवना तू तसा मी असा, फारसा अर्थ शोधावा लागत नाही. तू मला मी तुला पाहिले, एकमेकासा न्याहाळले, दुःख माझा तुझा आरसा, जीवना तू असा मी असा. त्यांचे अर्थ फारसे शोधावे लागत नाही, ते आपोआपच आपल्या मनात येतात. गझल आहे कारण ती. हे बरोबर आहे, तुम्ही सुरेश भटांबद्दल जे बोलताय, पण ग्रेस जो अर्थ सांगत नाही असा कवी आहे, खूप कठीण कवी आहे. खूप त्यांच्या काव्यातल्या छटा या असं समीक्षक मानतात की अनेकदा लक्षातच येत नाही त्याला कसं समजून घेतलं त्यांनी मुळामध्ये सुरामध्ये कसं काय तुम्ही त्याचं परिवर्तन केलं. सुनाळे हो, ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता, मेघात मिसळली किरणे हा सूर्य सोडवित होता, ती आई होती म्हणून घन व्याकुळ मीही रडलो, त्यावेळी वारा सावध पाचोळ उडवित होता. सगळ्यांना आईची कविता वाटते, सगळ्यांना आईचं मृत्यूगीत वाटतं. त्यामुळे अशा थोड्याशा गूढतेकडे वळलेल्या कविता आवडतात मला. तुम्हाला अर्थ देऊ जातात त्या, फक्त तुम्ही तो घेण्याची क्षमता तुमच्या म्हणजे त्यांच्या हात मोठे आहेत देण्याचे, तुमच्या हात अपुरे पडतात. आणि काय घर थकले हळूहळू भिंतही खचते आईच्या डोळ्यामधले नक्षत्र मला आठवते घर थकले. इतका काव्याचा खोलवर विचार, इतका सुराचा विचार मला वाटत नाही फार दुसरे संगीतकार करत असतील. तुम्हाला वाटतं हे तुमचं मत आहे? आहेत खळे साहेब आहेत, चांगला विचार करतात ते. अलीकडे काही नवीन लोक आले तेही विचार करतायत. फक्त विचार करण्याची प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असू शकते, इतकंच मला म्हणायचं आहे. आपण 1955 काळात नसून 2009 काळात आहे. त्या काळामध्ये आणि ह्या काळामध्ये सर्व जीवनमूल्य संपूर्ण बदललेली आहेत. कदाचित मूल्यांचा हा आग्रह असल्यामुळेच तुम्ही हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये फार काळ रमला नाही. हां असं म्हणायला हरकत नाही. थोडंसं अगदी स्वच्छ सांगायचं म्हणजे मला बरहुकूम काम करता येत नाही. म्हणजे तुम्ही मला एक प्रसंग दिलात, नायिका फार दुःखी झालेली आहे आणि ते विरहात गाते, असा असा प्रसंग आहे तसा प्रसंग आहे, ह्याच्यावर चाल म्हणजे तर मला सुचत नाही गाते. मग त्यावर गाणंच करता येत नाही. मलाच सुचलं पाहिजे गाणं, ते केव्हा सुचेल तर सांगता येत नाही काही. त्यामुळे ज्यावेळेला हिंदी दिग्दर्शक निर्माते काम करणारे लोक किंवा अगदी मराठीतले लोक ज्यावेळेला मला एक प्रसंग देतात तेव्हा माझी फार अडचण होते. त्या हिशोबाने मला चालती जमत नाही करायला, पण मी काही करून ठेवलेल्या ज्या चाली असतात त्यांना ऐकवतो. त्यातल्या त्यांनी निवडून ज्या चालीत द्या ज्या ज्या लोकांनी दिल्यात ती ती गाणी फार लोकप्रिय झालीत. म्हणजे महानंदा निवडुंग मधली गाणी, निवडुंग
त्यांनी आधीच मी गाठी ध्वनीमुद्रित ध्वनीमुद्रित केली होती पण चाली केलेल्या होत्या, ध्वनीमुद्रित करणार होतो. महेश सातोसकरांना मी सांगितलं की ही कविता लवलव करी पात किंवा केव्हा तरी पहाटे किंवा उत्तम कविता सगळ्यात, त्यांना मी चाली लावलेल्या आहेत. तुमच्या ह्याच्याप्रमाणे प्रसंग निर्माण करा अथवा तुमच्या प्रसंगाला जात असतील तर तुम्ही त्या घ्या. त्यामुळे हिंदीमध्ये मला जमलं नाही. नंतर दुसरं मला आहे आणि जमत नाही पार्ट्या अटेंड करणं. पार्ट्या कुठल्याही कोणाच्या कचेरी ऑफिसमध्ये जाऊन बसणं, काही काम नसताना उगाच त्या माणसाचा वेळ घेणं, आपलाही वेळ खराब करणं, पण ते हिंदीमध्ये फार अतिशय महत्वाची गोष्टी मानली जाते. हिंदीमध्ये काय मराठीमध्ये पण इकडे जनसंकल्प ज्याला आपण सोशल कॉन्टॅक्ट ज्याला शब्द म्हणतात तो मला कधी जमला नाही. तो कधी जमणारही नाही. जमणार ह्यासाठी नाही की आता हे झाड जे आहे हे आता वटलेलं आहे, आता हे ह्याच्या ना नवी पालवी फुटणार आहे ना आता हे वेडावकडं वाटत आता हे उमळूनच पडणार आहे. आता मला इच्छा नाही की त्याचा काहीतरी प्रयत्न करून ते वळवावं आणि एखादी त्याची फांदी मोडून घ्यावी असं मला नाही वाटत. नाही पण तुम्हाला असं वाटतं का की हे जे पार्ट्या वगैरे करणं आहे, जनसंपर्क आहे, लोकांना भेटून काम मिळवणं आहे, यामुळे जे मिडियोकर लोक आहेत त्यांना प्राधान्य मिळतं, लाचारी वाढते? लाचारी वाढते. सलील चौधरी यांना काम मिळालं नाही, मदन मोहन यांना काम मिळालं नाही, जयदेव यांना काम मिळालं नाही, सज्जाद हुसेन यांना काम मिळालं नाही. हे सगळे दिग्गज लोक आहेत, सगळे माईल स्टोन आहेत आपापल्या जागेवरती. हे प्रतिसूर्य आहेत जो जर्रा जे जगा होता आहे वही आफताब होता है, अशा आपल्या जागी प्रतिसूर्य आहेत हे संगीतातले. यांना कामं मिळाली नाहीत. आजचा एक शास्त्रीय संगीत गायक जे महिन्याला पैसे कमवतो ते माझ्या गुरुजींनी म्हणजे आमिर खान साहेब यांनी संपूर्ण आयुष्यात पैसे कमवलेत. ज्यांना पद्मविभूषण देण्यात आलं आणि ज्यांची गायकी सगळे लोक गात आहेत त्यांच्या आयुष्याची कमाई आजचा शास्त्रीय संगीत गायक 25 किंवा 30 मुलगा या सगळ्या गोष्टीमुळे तेवढे पैसे कमवतो. बडे गुलाम अली सारखा इतका मोठा संगीतकार गॅरेजमध्ये हैदराबादला गेले, मीच त्यांना भेटायला गेलो होतो. तर ह्या लोकांना ज्याच्याकडे ही अभिजात कला आहे, मग कुठली कला असो ती, वाद्याची असो, गायनाची असो, लेखनाची असो, कवित्वाची असो, तो नाही असे जनसंकल्पासाठी इकडं तिकडं फिरण्याच्या गोष्टी करत नाही. पण असं नाही का वाटत की अशामुळे चांगले लोक मागे पडतील म्हणून? अशामुळे जरी चांगले लोक मागे पडले तरी ते त्यांची चांगलं कार्य आहे ते पुढे येतच. शेवटी आमिर खानना तुम्हाला आमिर खानची नक्कल तुम्हाला करावी लागतेच, बडे गुलाम अलीला बडे गुलाम अली म्हणावं लागतंच, त्यांना मोठे मोठे पदव्या द्याव्या लागतातच. हे पावसाळ्यात उगवलेल्या छत्र्या पावसाळा संपला की जातात. तुटी हुई चुडी उसे जोडू ये गलाई में, पिछली गली में जाने क्या छोड़ आई मैं. टूटी हुई चूड़ियों से जोड़ू ये कलाई में, पिछली गली में जाने क्या छोड़ आई मैं. Beep beep.
मला तुम्हाला विचारायचं आहे, हा जो स्वाभिमानी स्वभाव आहे तो पण तुमच्या बालपणातून आलाय? कारण दिदीने एका ठिकाणी लिहिलेलं मी वाचलंय की हृदयनाथ जेव्हा मोठे होत होते, तरुण होत होते, तेव्हा माझ्या गाडीत बसायचंही त्यांनी नाकारलं होतं आणि मी माझ्या मेहनतीने कमवीन असं ठामपणे म्हटलं होतं. हा स्वाभिमान तुम्ही जे बालपणी जी वेदना भोगलीत त्यातूनच आलाय? हा स्वाभिमान वडिलांच्या रक्तातनं तर आलेला आहेच, वडिलांपेक्षाही तो आईने फार चांगल्या तऱ्हेने जोपासला. माझ्या आज आई नाहीये, पण आईला माझ्या वडिलांची उंची कधीही कळली नाही. ते आपल्या संसारात झाली की आपल्या पाच मुलांना कसं जेवायला घालायचं, तिथे अनेक नातेवाईक होते, या नातेवाईकांना कसं जेवायला घालायचं. माझ्या वडिलांचे अनेक नातेवाईक होते. एक तर प्रसंग असा आमच्या घरामध्ये झालेला आहे, सांगलीला वडिलांचं घर होतं, त्यात 13 खोल्या होत्या. तर शेवटी वडील गच्चीमध्ये झोपायचे पथारी टाकून, त्यांना एकही खोली मिळाली नाही झोपायला. त्या 13 खोल्या पाहुण्यांनीच भरलेल्या असायच्या आणि असं वर्षानुवर्ष त्यांनी केलं. पण जोपर्यंत माझे वडील काम करत होते, जोपर्यंत ते चांगल्या अवस्थेत होते, त्यापर्यंत वडील मास्टर देणारा ती व्यक्ती काय आहे, ही काय गाते, हिचा काय स्वभाव आहे, हिची काय उंची आहे, हे माझ्या आईला कधी कळलीच नाही. पण ती केव्हा कळली? त्यांचा मृत्यू होता क्षणीच तिला कळली. हे अत्यंत विदारक आणि हृदय असं सत्य आहे. पण आणि मग ते लक्षात आलं की आपण किती मोठ्या माणसाला हरपून बसलो. मी असा नेहमी विचार करतो की आमिर खानसाहेबांबरोबर मी राहिलो 22 वर्ष, गुलाम अलींबरोबर मी जाऊ 22-23 वर्ष फिरलो, रविशंकरांबरोबर फिरलो, विलायत खानबरोबर फिरलो, अली अकबरजींबरोबर फिरलो, त्यांचे तंबोरी उचलताना, त्यांची वाद्य उचलताना, त्यांची सेवा करताना कधी लक्षातच आलं नाही की हे एवढे मोठे आहेत. आज ते नाही आहे म्हटल्यावर त्यांची उंची कळते. ती व्यक्ती असताना आपल्याला कळत नाही की व्यक्ती किती मोठी आहे. ती गेली की आपल्याला साक्षात्कार होतो की अरे हे मग पाया पडू गेले तो पाऊल चिन्ह दिसे, ही अवस्था होते. आणि मग त्यांचे जे संस्कार तिच्यावर झाले होते तर त्यांनी सगळे आमच्यावरती लादण्याचा प्रयत्न केला असं म्हणूया आपण, किंवा ठसवण्याचा प्रयत्न केला असं म्हणूया, की प्रत्येक गोष्टी ती आपल्या पतीनं म्हणजे मास्टर दिनातारांना मालक म्हणायची, की मालकांसारखं वागा, मालकांसारखं जेवा, मालक असं करायचे, मालक असं गायचे. इतकं त्याचा अतिरेक काही झाला, इतकंही काही झालं की जो वडिलांकडनं आलेला स्वाभिमान, तिच्याकडनं आलेला स्वाभिमान, हे दोन्हीही ह्या पैशाच्या आणि कीर्तीच्या ह्याच्यामध्ये दबले असते. पण तिने ती जो सारखी पाजळ ठेवली, तिला कुठं विझू दिलंच नाही. अगदी एक लहानसा प्रसंग सांगतो, मी माझा पाय खराब म्हणून मला कुठलाही मैदानी खेळ खेळता येत नाही, म्हणजे हुतू तू आट्यापाट्या पळापळी क्रिकेट वगैरे. मला पतंग वय वर्ष 9 पतंग उडवण्याचा शौक लागला आणि पतंग उडवायला लागलो. आणि एक दिवस संक्रांत आली, आमच्याकडे सखाराम मांडव करणारा एक माणूस होता, मला क्षव्याने मोठा होता, तो म्हणाला की डोंगरी विभागात फार चांगले पतंग मिळतात. त्याला आमची परिस्थिती जरा बरी झाली होती. म्हटलं किती रुपये लागतील तुला? 5 रुपये दे, मी सगळं घेऊन येतो. आणि मी त्याला आत खोलीत गेलो, माईचं कपाट उघडलं, उघडच होतं कपाट. आतमध्ये जवळजवळ त्या काळातले 20-1000 रुपये असे असते, त्यातले 5 रुपये काढलेत आणि त्याला दिलेत. आम्ही तरी पतंग वगैरे आणले आणि मग खूप मजा करत होतो आम्ही. आमची आई ते ओट्यावर बसलेली होती नारा दोघात, छान पतंग उडवत असतो. मला जरा बरं वाटलं की कुठे आपली स्तुती करताय, म्हटलं छान उडवतो. मी कुठं आणले पैसे? म्हणजे तुझ्या कपाटात नाही घेतले? ते कोणाचे पैसे आहेत? म्हटलं तुझे. नाही माझे नाहीत पैसे, ते लताचे पैसे आहेत.
दुसरं वाक्य काय बोलावं? बहिणीच्या जीवावरती असाच पतंग उडवा. मी तसा उडलेला जो पतंग होता तो तसा दोरात तोडला. एकदम मंगेशकरांचा नागवा मनामध्ये उभा राहिला. आता पतंगाचा दोरा तोडला, आईला म्हटलं की आता ज्यावेळी मी स्वतः पतंग विकत घेऊ शकेन त्याच वेळी पतंग उडवेन, तोपर्यंत पतंग उडवणार नाही. आणि नंतर मी काय काय कामं केली ती मला माहिती आहे. तर मैंने लडकपण में असत, मैंने मजनू पे लडकपण में असद, असद म्हणजे असदुल्ला खा गालिब. मैंने मजनू म्हणजे वेडा. मैंने मजनू पे लडकपण में असद संग उठाया कि सर याद आ गया. जरा दगड मारायला घेतला आणि कळलं की अरे हे डोकं आहे, हे आज ठीक आहे पण उद्या बिघडू शकतं. आणि तिथं ती मला जाणीव झाली पहिल्यांदा. त्याला गालिब येत नव्हता मला, पण आता गालिबचं शिरवाचं कळतं की हा आहे लडकपण. लडकपण तर वय आहे 9. पण नंतर तुम्ही खूपच कष्ट घेतलेत म्हणजे या स्वाभिमानापोटी. ज्या माणसाला आपला स्वाभिमान तसाच ठेवायचा आहे, ज्या माणसाला ती धार तशीच तेवत ठेवायची, त्यालाही ते दिवा तेवत ठेवायचा आहे, त्याला आज तर तेल टाकलंच पाहिजे. तेल जळे बघा ज्योत पाजळे, ते तेल जळतं म्हणून ज्योत पाजळते. खूप वेगवेगळ्या प्रकारची कामं तुम्हाला करावी लागली त्यामुळे. हो, कशा प्रकारची कामं केली? सगळ्या प्रकारची कामं केली. लोकांना चाली करून दिलेल्या आहेत, लोकांना लिहून दिलेलं आहे, काय नाही केलेलं आहे. तुम्ही सिनेपत्रकार म्हणूनही काम केलंय. ज्या लोकांना मराठी येत नव्हतं पण मराठी वृत्तपत्र चालवत होते त्यांना लेख लिहून द्यायचा. अक्षर चांगलं होतं, मराठी बरं होतं. काही लोक बरंच काही घेतल्यामुळे लिहू शकायचे नाहीत, त्यांचे लेख पुरे करून देणं. फारसे पैसे मिळायचे नाहीत, जगण्यापुरती पैसे. मला ते फार मोठे वाटायचे कारण ते माझे असायचे. आकाशवाणीवरती काम केलेलं आहे, एचएमवीत काम केलेलं आहे, एडिटर म्हणून काम केलेलं आहे, फिल्म निर्माता झालेलो आहे. निर्माता म्हणून फिल्मचे डबे घेऊन रस्त्यावरती फिरलेला माणूस आहे मी. मी काय नाही कामं केली, सगळी कामं केली. पण तुम्हाला जी जो तेवत ठेवायची असेल तर तेलासारखं तुम्ही जळलंच पाहिजे. सगळं नाकारलं, लता मंगेशकरांचा भाऊ किंवा आशा भोसलेंचा भाऊ म्हणून जगण्याचं आणि त्याची उसनी प्रतिष्ठा घेण्याचं आणि स्वतःचं सगळं विश्व उभं केलं. मला तुम्हाला विचारायचं आहे, आजपर्यंत तुम्ही बोललायत की नाही मला माहीत नाही, पण लता दीदी आणि आशाताई यासारख्या दोन मोठ्या गायिका मोठ्या बहिणी असताना त्यांचा लहान भाऊ असणं खूप कठीण असतं? बिलकुल नाही. कठीण नसतं? नाही नाही, अगदी साधी गोष्ट आहे की वारा माझं वाक्य नाही आहे. मोठे लेखक आहेत ते इंग्लिशमधले, लेबिनेनचे लेखक आहेत ते, की वारा गवताशी जितका लढीवाळापणे बोलतो तितक्या प्रेमाने तो वृक्षाशी बोलत नाही.
महापुरे येता झाडे जाती परी लवाळे वाचती. आम्ही लवाळे महापुरात आम्ही वाचलो होता. वृक्षांना त्रास झाला, झाडांना त्रास झाला, मला या गोष्टीचा कधी त्रास झाला नाही. की लता मंगेशकरचा हे भाऊ आहे याचा मला कधीच त्रास झाला नाही. उलट आपण म्हटलं की लता मंगेशकरांचा भाऊ आणि आशा भोसलेचा भाऊ आपण नाकारता बिलकुलच नाकारत नाही. ते मला सगळ्यात जास्त अभिमानाची गोष्ट तर ती आहे की मास्टर हृदयनाथांचा मुलगा, एवढं मोठं भाग्य, लता मंगेशकरचा सगळ्यात लहान भाऊ एवढं मोठं भाग्य, आशा भोसलेचा लहान भाऊ, मीना मंगेशकरचा लहान भाऊ, उषा मंगेशकरांचा लहान भाऊ, हे तर सगळ्यात माझं मोठं भाग्य आहे. तर मग ते नाकारायलाच तयार नाही. तुम्ही तुमच्या गाण्यासाठी लता दीदी आणि आशाताईने निवडताना काय निकष वापरता? ना, कधी हा निकष वापरला नाही. गाणं केल्यानंतर असं मला वाटतं की ह्या गाण्यासाठी हा आवाज चांगला आहे. तेव्हा ते फक्त गायिका होता. कधी कधी असं होतं की ते गाण्याची चाल ऐकून आशातीच म्हणते की मला हे गाणं मी गाणार, मग तिथं माझ्या आवडीनिवडीचा संबंधच राहत नाही. अच्छा, ताई खेचून घेतात ते गाणं. खेचून घेतात असं ते, म्हणजे मी गाणं समर्थ गायिका आहे, कुठलंही गाणं गाऊ शकते. पण तरुण आहे रात्र, तिला आवडली चाल, मी गमी गाणार, किंवा केव्हा तरी पहाटे, किंवा जीव लगा. एक आहे जिथं असं मिरावं की मी कुठल्याही दुसऱ्या व्यक्तीकडनं घेत नाही. त्यासाठी जर साक्षात सरस्वती आली तरच मी फक्त बनेन घेऊ, मी मिरा बी तुझ्याकडनं घेऊ. कारण मला असं दिसतं की मिरा, मी राजस्थान कधी पाहिलं नव्हतं, चित्तोड कधी पाहिलं नव्हतं, मिरेचं महाल पाहिलं नव्हतं, मिरेचं मंदिर पाहिलं नव्हतं, तरी संपूर्ण मिरा माझ्यासमोर बसलेली असायची. माझ्या एका लेखाने वाक्य होते की मी माझ्या मांडीवरती मी पेटी घेत नाही, मी संपूर्ण विश्व घेऊन माझ्या मांडीवर बसलोय. त्या मिरेच्या जीवनाशी, तिच्या भावजीवनाशी, तिच्या सर्व गोष्टींशी मी इतकं एकरूप झालं की मला मिरा प्रत्यक्षात दिसायला लागली. आणि त्या प्रत्यक्ष दिसण्यामध्ये मला जो प्रत्यक्ष आवाज ऐकू आला तो लता मंगेशकरांचा. तिथे मी असं ठरवलं की यापुढे याच्या दिदीपेक्षा ही जर कोणी मोठी गायिका आली तरी मी मीरा दिदीच दिदीच. ज्ञानेश्वरांचं मी आशादीकडनं पण आणणं घेतलेलं आहे आणि दोघींनी गायलं आहे. मीरा बाकी असं आहे की ते मी आशादीकडनं घेतलेलं नाही, किंवा आता अन्य गायिका नवीन नवीन चांगल्या आल्या त्यांची इच्छा असते की मीरा मी गा त्यांच्यासाठी करावी म्हणून, पण मी घेतलेली. आणि मला मिरेचं सगळ्यात मोठं यश दोन आहे की मी ज्याला चित्तोड बघायला गेलो त्या तिथल्या लोकांनी मला सांगितलं की आप यहां कब आए थे, ये सब हमारी तर्जे आपने कैसी दी. आजही आपण जर चित्तोडला गेला तर मीरा मंदिरात फक्त माझ्या मिरेचा रेकॉर्ड विकल्या जातात. आणि पंडित रविशंकर भारतरत्न यांनी रंगमंचावरती असं म्हणावं की मैंने अपने जन्म में एक ही बार गलती की है और वो गलती है कि मैंने मीरा को तर्जे दी. मी मीरेला चाल लावली ही माझ्या आयुष्यातली सर्वात मोठी चूक आहे, इतकं त्यांना माझी मीरा आवडली. तर ही मी केली का? बिलकुल. समकालीन जे तुमचे संगीतकार आहेत किंवा गायक आहेत, काय तुमची मत आहेत त्यांच्याविषयी, कोण तुम्हाला आवडतो? अगदी आपल्याला खरं सांगायचं म्हणजे समकालीन संगीत दिग्दर्शक, समकालीन कवी आणि संगीत समकालीन गायक माझ्या समकालीन कोणीच नाही आहे. आत्ताच्या काळातले म्हणजे ह्याच वेळेतले जे गायक आहे ह्यांना मी फार कमी ऐकले. याचा अर्थ तुम्हाला आजचा काळ जो आहे आजचं जे या काळामध्ये जगत नाही, मी माझ्या काळामध्ये जगतोय. हा काळ हे संगीत तुम्हाला नकोसच वाटतंय? नकोस वाटतंय असं नाही, मी इथं जगू शकत नाही असं म्हणूया आपण. नकोस वाटतं असं नाही, काही जगावं तर लागतं माणसं, इच्छा असो असं नसो. जगणं काही माणसाच्या हाती मृत्यू नाही आणि मरणही नाही, आपलं जन्मही नाही. पण तुम्हाला तो जुना काळच अधिक चांगला. मी त्या जुन्या काळात रमलेलो आहे, त्या जुन्या काळात तुम्हाला बाहेर यायचं नाही. म्हणजे मी पुण्यप्रवाह नाटक बघितलं होतं 1944 साली, त्यात नानासाहेब फाटकाने काम केलं होतं वृंदावनाचं.
चार प्रयोग मी ओळीने बघितले होते कोल्हापुराच्या पॅलेस थिएटर, आता त्या थिएटरचं नाव बदललं गेलं, आता केशवराव नाट्यगृह हे झालं. ते काम माझ्या मनावरती इतकं ठसलं की आता जर आपण कधी नवीन नाटक बघितलं पुण्यप्रभाव तर ते संपूर्ण पुसलं जाईल या भीतीने मी पुण्यप्रभाव नाटक कुठेही कधीही बघितलेलं नाही अजूनपर्यंत. तसं मी त्या जुन्या काळातले ते संगीतकार, ते वादक, ते गायक, त्या गायिका, ते गायक संपूर्ण कालखंड मला त्याच्यात मी इतका रमलेलो आहे की ह्या कालखंडात आल्यानंतर मला असं वाटतं की सगळं कुठंतरी हातात त्या कालखंडाचा शेव माझ्या हातात सुटून जाईल. ते तुम्हाला नको आहे? नाही, मला बिलकुल नको आहे. तुमच्या मंगेशकरांचा जो वारसा आहे, तुमच्या घरातली जी पुढची पिढी आहे, ती कशा प्रकारे चालवेल असं तुम्हाला वाटतं? आम्ही कोणाकडे बघायचं? भविष्याबद्दल मी काही, भविष्याचा कुठलाही एक पुढचा क्षण ज्या माणसाला कळला तो ईश्वरच. जांभूळ पिकल्या झाडा खाली ढोल कुणाचा वाजजी, जांभूळ पिकल्या झाडा खाली ढोल कुणाचा वाजजी, ढोल वाजजी वाजजी ढोल वाजजी ढोल कुणाचा वाजजी, होईल धड येड पाय कुणाचं, वेंधळ येड पाय कुणाचं, चिम्मा फुगडी 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 झालजी, जिम्मा फुगडी झालजी, जांभूळ पिकल्या झाडा खाली ही ढोल कुणाचा वाजजी. तुमचं सावरकर प्रेम हे अगदी इतके वर्ष सावरकर प्रेम तुमचं आहे, सावरकरांच्या गीतांना तुम्ही चाली दिलाय, कसा अर्थ लावायचा या सावरकर प्रेमाचा? सावरकर प्रेमाचा अर्थ अगदी सरळ आहे की मी आपल्याला आधीच सांगितलं की लहानपणी मला जी पुस्तकं वाचायला मिळते त्यांची पुस्तकं वाचायला मिळाले. संन्यासाकडे नाटक व्हायचं 6व्या वर्षी जो मुलगा ऐकतो वाचत नाही आणि आईला वारंवार छातो की ही चाल फार चांगली वाटते कारण संगीत कळायचं, संगीताची आवड होती. माझा अर्थ काय, आई शिकलेली होती पण अगदी अर्थ हा ज्ञानेश्वरांनी शोध वापरला आणि तो आरती यांनी वापरलं इतकं तिचं साहित्यातलं ज्ञान नसावं तर ते आपल्या परीने अर्थ सांगायची. पण त्या सावरकरांच्या सगळ्या गोष्टी, तिने सांगितलेल्या काही गोष्टी ह्या सगळ्या डोक्यात होत्या, त्यांची छायाचित्र पाहिलेली होती. आणि एक दिवस मी आज राज ठाकरे जे राहतात त्याच घरावरनं चालत निघालो होतो 1952 साली 52 किंवा 53 असे 54 पण असू शकतात नीट आठवत नाही. आणि मी सर एक वरती बघितलं तर माडीमध्ये एक धोतर आणि शर्ट घालून एक व्यक्ती किंचित लंगडत शतपावली करत आहे, ओळखीची वाटली व्यक्ती. म्हणून जाऊ घराचं नाव वाचलं तर सावरकर सदन, अरे म्हटलं हे तात्या सावरकर. आणि मी त्यांच्या माणसाला बोललो, ते नेमके बाळाराव सावरकर आलेत. काय नाव तुझं? म्हटलं हृदयनाथ मंगेशकर. काय काम आहे? म्हटलं मला तात्यांना भेटायचं आहे. असं कसं भेटतात ते चालू विचारू तुम्हाला, ते विचारायला गेलं मंगेशकर त्याला वरती बोलवा. त्या वेळेपासून ते जाईस्तपर्यंत मी त्यांना आठवड्यातनं 2-3 भेटलो. एकच माझ्यामध्ये गुण होता, मोठी व्यक्ती बोलत असताना, मोठी व्यक्ती अन्य चर्चा करत असताना मध्ये उपप्रश्न करायचा नाही किंवा काहीही बोलायचा नाही, नुसतं ऐकत राहायचं. आणि त्याच्याही लक्षात आलं की निरुपद्रवी प्राणी हा काही उपद्रव देत नाही, हा एका कोपऱ्यात बसतो, आपलं नुसतं बोलणं ऐकतो. आणि त्यांचं बोलणं मी ऐकत होतो, ते काय आदेश देतात ते ऐकत होतो. त्यांचा तो निस्पृहपणा, त्यांची ती निस्सीम देशभक्ती, त्यांनी केलेल्या देशासाठी त्याग
त्याचा मनावरती विलक्षण परिणाम झाला. त्यातनं जे पुस्तक वाचायला सुरुवात केली त्यातनं नेहमी जसे गाणं आवडलं अनेक गाणे आवडली. मग एकेकाला सुरुवातीला टीका झाली पण मला वाटतं टीका होणं फार चांगलं असतं. अलीकडे ज्यांच्यावरती टीका होत नाही ते मुद्दाम टीका करवून घेतात. माझ्यावर आपोआपच टीका व्हायची आणि मग ती गाणी का दिली. लोक तुम्हाला तुम्ही सावरकर प्रेमी आहात म्हणून हिंदुत्ववादीही मानतात हे खरं आहे का? खरंय सावरकरांच्या सर्व सांगायचं तर खरंय. हिंदुत्ववादी म्हणजे काय? हिंदुत्ववादी म्हणजे काय? तलवार घेऊन कोणी मारायला निघालेला कोणी माणूस आहे का? असं काय नाही. हे तो श्रींचे राज्य आहे, हे तो हिंदवी स्वराज्य आहे, ही तर छत्रपतीची गोष्ट आहे. त्याच घोषणेचा उद्घोष सावरकर करतात आणि काय. ह्या देशाला मातृभूमी मानणारा, ह्या देशाला पितृभूमी मानणारा, या देशाला कर्मभूमी मानणारा प्रत्येक माणूस हा हिंदुस्थानी आहे, इतकी सोपी व्याख्या माझी आहे. आणि हीच तात्याराव सावरकरांची होती. पण अतिरेक्यांना अतिरेक्यांचा हा देश आहे का? हल्ला करणाऱ्या अतिरेक्यांचा, निरपराध लोकांना खून करणाऱ्या लोकांचा हा देश आहे का? तर नाही. त्यावेळी आमचा त्यांचा विरोध करू. तुम्हाला त्याचं राजकारण करणं मान्य नाहीये? तुम्हाला स्वतःला राजकारणात रस आहे? रस नाही. दीदी जशा राज्य, मला असं वाटतं की जो राजकारणात पडतो त्याला विलक्षण लाचारी पत्करावी लागते. ज्या व्यक्तीकडे आपण एरवी भगत ते ढुंकून त्याच्या घरी जाऊन हात जोडून मला मत द्या मला मत द्या, लाचारीने तर काय आणले? लाचारीच असते. तुम्ही काम इतकं चांगलं करा ना की तुम्ही सभेमध्ये मला मत द्या म्हटल्यानंतर सगळे लोक तुमच्या पाठी उभे राहतील. घरोघर जायची तुम्हाला काय आवश्यकता पडते? नोटा वाटायची तुम्हाला काय आवश्यकता पडते? तुम्हीच दाखवलं तुमच्या टी व्हीवरती. मद्याच्या बाटल्या द्यायची काय आवश्यकता पडते? ही लाचारी का पत्करायची? कशासाठी? मंत्री होण्यासाठी, आमदार होण्यासाठी, अन्न कशासाठी? म्हणजे पैशासाठीच ना शेवटी. आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखर, आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखर, या जांभया गर्दीत मांडून इवले घर. आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखर, आम्ही ठाकर ठाकर ठाकर. तुम्ही एवढं परकटपणे बोलताय, तुम्ही मनसेचे सदस्य झाला होता, शिवसेनेत आता गेलात, मग ह्याचा कसा अर्थ लावायचा? ऋण फेडणारे काय? राज ठाकरे यांनी आम्ही जे रुग्णालय उभारलं पुण्यामध्ये त्याला अतिशय माझ्यापेक्षा पण जास्त काम राज ठाकरेंनी केलेले, अतिशय महत्वाची कामं राज ठाकरेंनी केलेली. त्या ऋणातनं मुक्त होण्याचा दुसरा मोठा मला कुठला मार्ग दिसते ना? मी काही मनसेचा प्रचार करू शकत नाही, मी काही त्यांचा उद्घोष करायची गाणी गाऊ शकत नाही, मी काहीच करू शकत नाही. मला असं वाटलं त्यांच्या घरी मी गेलो ते एकाकी वाटले मला. शिवसेना सोडून आल्यामुळे ते थोडेसे किंचित दुःखी होते. मला असं वाटलं यांनी आपण एक मानसिक आधार द्यावा, थोडासा नैतिक आधार द्यावा. मी तर माझे पहिले हेच शब्द होते की मी थोडासा भाग्यवान आहे, लकी माणूस आहे, आम्ही तुमच्या मनसेत येतो. त्याच्यानंतर मी कुठे गेलो मनसेत? मला कधी बघितलं आपण कुठल्या सभेत बोलताना किंवा तर काय? बाळासाहेब ठाकरे शिवसेना प्रमुख त्यांनी ही जागा सोडून दिली आम्हाला हॉस्पिटलची. त्यांच्या ऋणातनं मुक्त होण्याचाच मार्ग होता की त्यांनी सांगितलं माझा आदेश आहे की तू शिवसेनेत ये, मान्य. आता मी शिवसेनेचा काय कार्य करणार? एक शेवटचा प्रश्न. दीनानाथ हॉस्पिटल
म्हणजे संगीतकार हृदयनाथ आम्हाला माहिती आहे, पण एवढं मोठं हॉस्पिटल जे फार समाजाचा उपयोगी आहे असं तुम्ही उभारलेलं आहे आणि माझी अशी माहिती आहे की त्याच्यापाठी तुम्ही आहात, हे काय पद्धतीचं काम आहे आणि कुठे नेऊ इच्छिता याला तुम्ही? हे आता एशियातलं तर नंबर 2 रुग्णालय आहे, क्रमांक 2 हा टाइम मासिकाने दिलेला आहे. आता आम्ही तो दुसरा त्याचा भाग बांधतो, तो भाग पूर्ण झाला की ते नंबर 1 होईल, 1 येणार. सामाजिक बांधिलकी काहीतरी आहे ना, संगीत केलं, साहित्याचा शोक केला, ज्या ज्या इच्छा फारशा इच्छा नाहीत म्हणा, पण ज्या काही इच्छा होत होत्या त्या ईश्वराने पूर्ण केल्यात. पण ज्या शहरात माझे वडील अत्यंत विपन्न अवस्थेत गेले त्यांच्या नावाने एक भव्य रुग्णालय असावं आणि ते रुग्णालय असावं, ते चित्रग्रहण असावं, ती कला अकॅडमी नसावी की ज्याच्यामध्ये विद्यार्थीनुसार आपला गोंधळ घालून चाललेले आहेत, आणि 5-star हॉटेल तर बिलकुलच नसावं. ते जिथं जे रोगी येत आहेत त्यांचं थोडं तरी दुःख कमी करता आलं, आणि म्हणून आपण जर कधी पुण्याला गेलात तर मुंबईच्या रुग्णालयातले दर आणि आमच्या रुग्णालयातले दर आपण जर वाचाल, ऐकाल, पाहू नका कारण आपण आजारी पडाव अशी माझी इच्छा नाही, तर आपल्याला आश्चर्य वाटेल. अगदी ढोबळ उदाहरण द्यायचं म्हणजे जी शस्त्रक्रिया इथं 5 लाखात होते ती शस्त्रक्रिया आमच्याकडे फक्त 1 लाखात होते, म्हणजे त्या रुग्णाचे 4 लाख रुपये वाचतात. आणि त्यामुळे त्या रुग्णालयाची परिस्थिती की आता लोक चक्क जिन्यावरती पण सलाईन लावून बसलेले असतात, इतकी गर्दी झालेली आहे. आणि सर्व जी त्यातले जे मशिनरी ती सगळी अद्ययावत आहे, ते अन्य कुठल्याही रुग्णालयात नाही आहे. आणि ते रुग्णालय उभं करताना बाकी जे आयुष्यात स्वतःसाठी, कुटुंबासाठी, संगीतासाठी, कशासाठी जी लाचारी पत्करली होती ती लाचारी मी पत्करलेली, पण त्याच्यामध्ये माझा काहीच फायदा नसल्यामुळं, कारण मी काही डॉक्टर नाही आहे आणि मी रुग्ण पण नाही आहे आणि मनोरुग्ण तर बिलकुलच नाही आहे, त्यामुळं माझा काहीच फायदा नसल्यामुळं मी अगदी लहान स्तरातल्या लोकांपासून तर अत्यंत मोठ्या स्तराच्या लोकांपर्यंत चक्क पैसे मागितलेले आहेत आणि 5 रुपयापासून 5 करोड रुपयापर्यंत लोकांनी देणग्या दिलेल्या आहेत. हे काही फक्त माझ्या खिशातले किंवा लता मंगेशकरांच्या पर्समधले पैसे येऊन उभारलेलं हॉस्पिटल नाही आहे, बँकेचा हात आहे, सरकारचा हात आहे, म्हणजे सरकारने जागा दिली हा तेवढा सरकारचा हात, आणि सामान्य माणसाचे तर प्रचंड पैसे त्याच्यामध्ये लागले. निःसंशयपणे हे फार मोठं काम आहे. हृदयनाथजी धन्यवाद, एवढा वेळ तुम्ही आमच्यासाठी दिलात, एवढं प्रेम तुम्ही आम्हाला दिलं, खरंच मनापासून धन्यवाद. धन्यवाद.